यासाठी आपल्याला ढगाची व्याख्या बघणं अतिशय आवश्यक आहे. अतिसूक्ष्म जलकण आणि हिमकण यांचा वातावरणात तरंगणारा एक दृश्य स्वरूपाचा समुच्चय म्हणजे ढग अशी त्याची व्याख्या केली जाते. म्हणजे मुळामध्ये ढग हा अनेक जलकणाने आणि हिमकणाने असा बनलेला आहे असं व्याख्यावरून आपल्या लक्षात येतं. ह्या ढगावरून नेहमीच सौरप्रारणाचं विकिरण आणि परावर्तन असं होत असतं. सौरप्रारण म्हणजे ज्याला सोलर रेडिएशन असं म्हणतात, त्याचं विकिरण आणि परावर्तन होत असतं. जलकणांच्या प्रमाणानुसार ढगामध्ये जेवढे जलकण आहेत त्याच्या प्रमाणानुसार ढगाची बाष्प संपृक्तता ठरते. म्हणजे ढगामध्ये किती बाष्प आहे आणि ते बाष्पाने संपृक्त आहे का नाही ढग हे जलकणाच्या प्रमाणावर अवलंबून असतं. ज्यात जलकण कमी तिथे बाष्प कमी असते आणि असे ढग कोरडे असतात आणि त्यामुळे ते पांढऱ्या रंगाचे दिसतात, कारण त्याच्यावरनं जास्तीत जास्त विकिरण आणि परावर्तन असं होत असतं. बाष्पाने पूर्णपणे जर ढग संपृक्त असतील तर ते काळे दिसतात आपल्याला, कारण त्याच्यावरनं हे जे विकिरण आहे हे अत्यंत कमी असतं. संपृक्तता थोडी कमी झाली म्हणजे ह्या दोन मर्यादांच्या मध्ये जर संपृक्तता असेल ढगांची, जलकण असे मध्यम स्वरूपाचे असतील, तर सौरप्रारणाच्या मध्यम विकिरणामुळे ढगांना राखाडी रंग आल्यासारखं आपल्याला दिसतो. तेव्हा हे जे ढगांचे रंग आहेत, पांढरा रंग आहे, काळा रंग आहे, राखाडी रंग आहे, किंवा ढगांच्या वेगवेगळ्या या ज्या रंगाच्या शेड्स आहेत, याचं मुख्य कारण म्हणजे सौरप्रारणाचं त्याच्यावरून होणारं विकिरण आणि त्याच्यामध्ये असलेलं बाष्प.